दलित महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश भोसले यांची आज निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी भोसले यांची निवड केली आहे. भोसले यांनी सामाजिक कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने त्यांची निवड करण्यात आल्याचे मोहिते यांनी यावेळी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते गणेश अनिल भोसले हे गेल्या काही महिन्यापासून सांगलीतील विविध सामाजिक कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी दलित महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र त्यांना दिले. या पत्रामध्ये म्हटले आहे की आपल्या सामाजिक कार्याची आवड, पुढाकार, न्याय हक्कासाठीचा आक्रमकपणा, बहुजन समाजासाठीचा आदर या सर्व गुणांची दखल घेऊन आपली दलित महासंघ सांगली जिल्हा उपाध्यक्षपदावर निवड करण्यात येत आहे. आपण आपले कार्य हे यापुढे संघटनेच्या माध्यमातून असेच सुरू ठेवावे. आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा. आज दलित महासंघाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या हस्ते उपाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. सांगलीतील जनसामान्य व्यक्तींसाठी आपले कार्य असेच चालू राहील. गरीब, शोषित आणि वंचित घटकांना नेहमीच न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल असे मत गणेश भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. माननीय महाराष्ट्र राज्याचे दैवत शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्रजी सकटे सर यांना समाज कल्याणचे अध्यक्षपद देऊन कॉप्ट आमदार करून मंत्रीपद दिले होते. या संघटनेचे काम आक्रमकता आणि सामाजिक क्षेत्रात अग्रस्थानी असून या संघटनेत काम करणारे हे न्यायासाठी लढत असतात. तसेच आज आम्हीसुद्धा सांगली शहरात विविध प्रश्नावर आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असून या ठिकाणी गणेश भोसले यांचे काम करण्याची पद्धत आम्हाला आवडली असून गणेश भोसले यांना डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर यांच्या आदेशाने सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करत आहे. तर इथून पुढच्या काळात संघटनेचे जबाबदार पदाधिकारी असून पुढच्या काळात संघटनेच्या सामाजिक कार्यास आमच्याकडून आपणास हार्दिक शुभेच्छा आहे.